कुरुंद शहरात उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली शहरातील रस्त्यांवर विविध रंगांचे सडे पडले होते गलीबोळात लहान मुलं रंगपंचमीचा आनंद लुटत होती रंगपंचमीच्या सकाळीच बालचमुनी रंगांची उधळण करत या आनंदाला सुरुवात केली महिलांनीही मोठ्या प्रमाणात कोरडा रंगपंचमी साजरी करून पाणी वाचव्याचा संदेश दिला यावेळी रंगपंचमी कशा पद्धतीने साजरी करायची याचे नियोजन काही जणांनी आधीच केलं होतं काही जणांनी नुसत्या शुभेच्छा देण्यात धन्यता मांडली तर काही जणांनी थेट घरी जाऊन रंग लावून आनंद साजरा केला रंगपंचमीच्या दोन दिवस अगोदर फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या त्यानंतर आज शहरातील प्रत्येक चौका चौकात रंगाची उधळण करण्यास सुरुवात झाली मित्रमैत्रिणींना घरी जाऊन रंग लावण्याची पद्धत असल्यानं दुचाकीवरून रंग लावलेले युवक हिंसा करत होते पाण्याची बचत करण्यासाठी काही जणांनी कोरड्या रंगांनी रंगपंचमी साजरी केली यावेळी शहरातील अनेक ठिकाणी चौकात स्पीकर लावून वाद्याच्या गजरात रंगपंचमीचा आनंद शेकडो तरुणाने द्विगुणित केला यावेळी शहरातील चिलखी विभाग इगल चौक सन्मित्र चौक वंदे मातरम चौक ओंकर चौक आझाद चौक चावडी चौक काळाराम मंदिर बाजारपेठ कॉलेज रोड भैरववाडी आदी ठिकाणी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली यावेळी शहरातील शेकडो महिलांनी रंगपंचमीचा आनंद लुटला या सर्वांच्या बरोबरीनं ज्येष्ठ नागरिकही होते आपल्या परिसरातील मित्र तसेच परिवारासोबत त्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला यावेळी रंग खरेदीसाठी बाजारपेठीमध्ये झुंबड उडाली होती शहरात मोठ्या प्रमाणात पिवडीसारख्या कोरड्या रंगाचा वापर करण्यात आला होता रंगपंचमीला गालबोट ला, गालबोट लागू नये यासाठी कुरंदवाड पोलिसांनी प्रमुख चौकात पोली, पोलीस बंदोबस्त ठेवला होता दरम्यान रंगपंचमीनिमित्त कुरंदवाडमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप अडसूळ